हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना समर्थ खूप दिवसातून तुम्हाला माझं मॉर्निंग टू नऊपर्यंतचं रुटीन जे आहे ते पाहायला मिळणार आहे ताईनो आता भरपूर सारे फॅमिली ब्लॉग आलेले होते आणि होता होईल तेवढा माझा एवढाच प्रयत्न होता की हॅप्पी छान जिथं तुम्हाला एक हास चाल आनंद मिळेल असे मी ब्लॉग देण्याचा प्रयत्न केलेला आहे गेल्या काही दिवसामध्ये आता इथून पुढं येतीलच फॅमिली ब्लॉग पण असतील माझे डेली रुटीन पण असतील पण आता खूप दिवसातून तुम्हाला मी माझं मॉर्निंग रुटीन शेअर करत आहे प्लस आता दसरा आता दसरा सुरुवात झालेली आहे पण तुम्ही म्हणताल ताईच तू दसरा काढला ता नाही, ताई नो, नाही का तर नाही ताईनं मी अजिबात नाही काढणार कारण काय सांगते मी आता गणपतीच्या ह्याच्या वेळेला भरपूर सारी साफसफाई अगदी पूर्ण डीप क्लिनिंग केलेली होती आता जर पुन्हा काढणं ते योग्य नाही दुसरी गोष्ट तेवढी माझी आता सध्या तेवढी तब्येत बरोबर नाही कालच दवाखान्यात जाऊन आलेली आहे नॉर्मली जे आपल्या बायकांचं जे चालायचं ते चालणारच आहे नॉर्मली आपलं दुखणं जे आहे ते सांगेन मी पुढं जाऊन अगदी शॉर्टमध्ये पण त्याचं काय एवढं हे नाही आहे ते प्रत्येकाला म्हणतात ना की सनसूज झाले किंवा कामाचा थोडासा लोड आला की प्रत्येक बायकांना तो प्रॉब्लेम असतो तसंच माझं चालू झालेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे काय तर दसरा काढणार नाही आहे फक्त काय करणार आहे की मोठी अंतरुणं वगैरे जे काय चादरा वाकळा प्लस उशांचे कवर पडदे आणि वरची वरची फक्त छोटी छोटी जी क्लिनिंग आहे ना ती करणार आहे डीप क्लिनिंग अजिबात नाही कुठली मोठी भांडी घासायला काढणार नाही काही नाही आहे आता जसं मी तुम्हाला म्हणलेलं होतं की नवीन घरात जाईपर्यंत काही करणार नाही येणार आहे दिपवाळी दिपाळीला पण नाही करणार कारण दिपाळी झाल्यानंतर जवळजवळ वीस दिवसामध्येच आपली पूजा असणार आहे मग आणि कशाला एवढं सगळं आता केलेलं आहे सगळं जसं तुम्ही म्हणता की स्वतःला पण आपण थोडंसं हे देणं गरजेचं आहे त्यामुळे मग डबल नाही काढणार धूळ जर तुम्ही आज स्वच्छ करून उद्या बघा तुम्हाला धूळ घरामध्ये दिसणारच आहे तसं तरी माझं डेली चालूच असतं आता माझं काम जे आहे ते करणारच आहे पण त्याच्याबरोबर तुमच्या काही ज्या कमेंट आहेत ना त्या कमेंटची उत्तरं पण मी तुम्हाला देणार आहे जसं परवा बड्डेचा ब्लॉग आला आणि त्याच्यामध्ये मी बोलत होते की मेणबत्ती विजवायची नाही बऱ्याचशा ताईने विचारले की का नाहीये तर मला कुठेतरी असं वाटतं की मेणबत्ती म्हणजे आपण दिवा विजवणं फोंक मारणं म्हणतात ना, ना ते बरोबर नाही त्यामुळे मी तर आता मुलांचा असू दे आमचा असू दे आम्ही अजिबात जेव्हापासून वाटलं की बाबा हा अमुक 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 गोष्ट थोडीशी विचित्र वाटते तेव्हापासून ते बंद केलं बरोबर तसंच मी त्यांनाही सांगितलं की नका करू ते आपण लावायचं आपण बघा दिव्यावर कधी आपण असं फुकून विजवतो का नाही मग ती पण मेनबत्ती जो आहे तो प्रकाशच बार, आहे बरोबर त्याच्या मागचं आता काय आहे कशासाठी फुकतात याचं मला माहीत नाही का, का विजवली जाते पण मला थोडंसं ते योग्य वाटत नाही त्यामुळं मग मी ते नका करू असं म्हणते दुसरी गोष्ट माझी एक मैत्रीण आहे खूप चांगली आहे आणि वरचेवर वरचेवर मला खूप छान अशी ती माहिती देते बरं का तर त्याच वेळेला तिनं पण मला व्हॉट्सअपला कमेंट केलेली होती की केकवरती कधीही नाव टाकू नका कारण का तर आपलंच नाव आपण कट केल्यागत आहे ते योग्य नाही दुसरी गोष्ट आपण ताटामध्ये फुलं वगैरे सजवतो आता खूप सारे मी तर भरपूर सारी फुलं जी आहेत ना ते आणते आणि ताट सजवते कुठल्या आरतीचं असो कशाचं पण असू दे पण शक्यतो ती जी फुलं आहे ते अखंड फुलं ताटामध्ये ठेवा ती कुठंही कट करू नका काही करू नका म्हणजे त्याच्या एक मेन पार्ट जो असतो भाग त्याच्यापासून त्याला वेगळं करू नका कारण ते म्हणतात ना नाराज होतं असं म्हणलं जातं ते योग्य नाही त्यामुळे तिनं मला असंच सांगितलेलं होतं की फुलंसुद्धा सुद्धा जी ताटामध्ये मी सजवते डेकोरेट करते पाकळ्या काढून तर त्या तसं न करता आहे तशी अखंड फुलं ताटामध्ये ठेवून सुद्धा खूप छान डेकोरेशन येतं असं तिनं मला सांगितलं की ते करू नका ते योग्य नाही आणि बऱ्याच जणींनी मला विचारलं की शिवानी वहिनीच्या चॅनलचं नाव काय आहे तिच्या चॅनलची लिंक दे तिचं कुठलंही चॅनल नाही काही नाहीये प्लस तिला खूप वेळा आम्ही प्रयत्न केलेला आहे चॅनल काढावं तिनं काम करावं सगळ्या सोयी सुविधा जेवढ्या होत्या जेवढं आहे मग अकाउंट काढणं काही असू दे सर्व केलेलं आहे पण तिचं जोपर्यंत मन होत नाही तोपर्यंत ती काम करू शकत नाही कुणाचे असू दे जोपर्यंत ते मन होत नसतं तयार तोपर्यंत ती काम करू शकत नाही बरोबर अजून तिचं मन तयार नाही आणि मला तर वाटत नाही की ती काही काढेल करेल कारण दीड वर्ष झालं आम्ही सगळ्यांनी फोर्स केलेला आहे बाबा कर काढ कोणीतरी करा यापुढे पण नाही होत त्यामुळे तिचं कुठलंही चॅनल नाही त्याची लिंक नाहीये माझ्याकडे दुसरी गोष्ट कालचा जो व्हिडिओ गेला आणि ज्याच्यामध्ये खूप कमेंट आलेले होते देवघरा संदर्भात आणि बऱ्याच जणींनी त्यांची त्यांची सजेशन दिलेली होती त्या प्रत्येक जणींचे जे निर्णय त्यांनी दिले ते सगळे योग्य होते सगळ्यांचे विचारसारखे नसतात बरोबर तसेच सर्वांनी ज्या कमेंट केल्या त्या विरुद्ध विरुद्ध केल्या म्हणजे बऱ्याच जणी म्हटल्या ताई असू दे आता एवढा खर्च केला तुम्ही एवढं म्हणजे घराला पैसे घालताय मग देवघरासाठी कशाला कंजूशी करताय काही जणी म्हणल्या की बरोबर आहे सागरचं आहे तेच वापरा कशाला एक्स्ट्रा खर्च करता आणि काही ताईंनी काय सांगितलं की ॲक्रेलिक वगैरे जो आहे सेटअप जे आहे ते बनवून घे आणि त्याच्यामध्ये तुझं आहे ते देवघर ठेव तो मग सर्वांचा अगदी मनापासून रिस्पेक्ट आहे प्रत्येक कमेंटचा बरोबर कारण ज्यांना ज्यांना योग्य वाटलं ते त्यांनी त्यांनी मला कमेंट केलेले आहेत त्यासाठी मनापासून आभारी बघूया अजून आमचा काय ठरलेलं नाही जेव्हा ठरेल तेव्हा मात्र मी तुम्हाला नक्की सांगेन की आपण काय करणार आहोत तर दाल पालक कधी तुम्ही खाल्लेला आहे का सांगा नसेल तर तुम्ही नक्कीच ही रेसिपी करून बघा तेल टाकलेलं आहे तेलामध्ये कांदा सगळं मोठं मोठं घेतलेलं आहे कारण आपण शिट्या देणार आहोत त्याच्यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे आलं टाकायचं आहे लसूण टाकायचं आहे हिरवी मिरची टाकायची आहे तुम्हाला जे जे वाटतं योग्य ते ते मसालेसुद्धा घालू शकता आणि हरभरा डाळसुद्धा वापरू शकता किंवा तुरीची डाळसुद्धा वापरू शकता मी तूर डाळ वापरलेली आहे भिजत ठेवलेली सगळे मसाले पावडर जिरा पावडर हळद पावडर सगळे हाफ हाफमध्ये टाकलेले आहेत आणि उरलेली क्वांटिटी मी मागं ठेवलेली आहे तडक्यासाठी आता हे सगळं टाकल्यानंतर याच्यामध्ये घातलेलं आहे मी पालक आ, मी एक सांगेन की तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही चिरून इथं घालू शकता मी अखंड घातलेला आहे कारण मॅशरनं मॅश होतं म्हणून तुम्हाला जर आणि थोडंसं दोरं वगैरे असं मध्ये काही नको असेल तर तुम्ही कट करून घाला अंदाजे पाणी घाला आणि चांगल्या दणकून चार ते पाच शिट्या द्या डाळ पण शिजली पाहिजे आणि त्याचबरोबर पालक पण व्यवस्थित शिजला पाहिजे कारण मी देटासकटी घेतलेला आहे देटासकटी घेतल्यानंतर थोड्याशा शिट्या जास्त द्याव्या लागता। लागतात कारण ते शिजावे म्हणजे शिजायला लागतं चवीनुसार मीठ घातलं आणि ठेवून दिलेलं आहे आता घेतलेला आहे दुधी भोपळा पहिला चेक केला कडू आहे का व्यवस्थित होता तो खिसून घेतलेला आहे अखंड एक भोपळा जो आहे तो खिसून घेतलेला आहे आज मी हो था हो हो काय बनवणार का आहे तर एक याच्यातून दोन पदार्थ तयार होऊ शकतात एक म्हणजे काय तर भोपळ्याच्या थालीपीठ पण तयार होऊ शकतात आणि पराठा पण होतो त्याच्यासाठी काय करायचं आहे तर आपलं गव्हाचं जे रेग्युलर आपण जे वापरतो चपातीसाठी तेच पीठ घेतलेलं आहे या पिठामध्ये मी घातलेला आहे भरपूर सारा कांदा तुम्ही पाहिलेला आहे की जवळजवळ मोठे कांदे जे होते ना दोन कांदे होते हिरवी मिरची लसूण हे जे आहे ते आपलं चॉपरमध्ये बारीक केलेलं आहे तुम्ही पेस्टसुद्धा घालू शकता आता धना पावडर जिरा पावडर आता मी मिक्स पावडर केलेली त्यामुळे एक चमचा घातलेला आहे आपलं घरचं काळं तिखट जे आहे म्हणजे लाल तिखट ते घालायचं आहे आणि याच्यामध्ये मग घालायचं आहे आपल्याला दुधी भोपळा जो खिसलेला दुधी भोपळा आहे तो फक्त इथे एक मिस्टेक होते ते मात्र सांगते तुम्हाला की दुधीमध्ये पाणी भरपूर प्रमाणात असतं आणि तुम्ही जर समजा एक दोन लोकांसाठी जर बनवत असाल तर तो, तो दुधी पिळून घ्या कारण काय होतं ना की याच्यामध्ये पाणी भरपूर असतं त्यामुळे पीठ जास्त लागतं आणि मग आपली क्वांटिटी वाढते म्हणून सांगेन की तुम्हाला वाटलं पिळून घ्या आणि माझ्या एवढं जर तुम्ही बनवणार असाल भरपूर सारे कमीत कमी एक पंधरा पंधरा पराठे होतील एवढं जर बनवणार असाल तर मग तुम्ही आहे असं वापरा आता आणि पुन्हा थोडंसं पीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये कसुरी मेथी टाकलेली आहे आणि पिझ्झा मिक्स त्याचबरोबर कश्मीरी लाल तिखट जे आहे ते घातलेलं आहे कारण हे पदार्थ माझ्याकडून राहिलेले होते ऑप्शनल आहे घालायचं असेल तर घालू शकता नाही तर राहू दे काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये ओवासुद्धा तुम्ही घालू शकता आता पीठ मळून भिजवून ठेवलेलं आहे तोपर्यंत इकडे कुकर पण झालेलं आहे आता कुकर जर जेवढं काय आहे ते व्यवस्थित झाले पण थोडंसं घोटून घेणार आहे मॅशरनं मॅश करून घेतलं किंवा तुम्ही घोटून जर घेतलं तर एक जीव होतं डाळ व्यवस्थित शिजलेली असावी आता बऱ्याच जणांना भाताबरोबर खाताना डाळ दिसायला पाहिजे आता आपल्यात भाताबरोबर जर खायचं म्हटलं तर कमीत कमी डाळ दिसावी लागते पण जर तुम्हाला चपाती असं पराठ्याबरोबर खायचं असेल तर तुम्ही आहे असं व्यवस्थित मिक्स करून करा जिरं मोहरीची फोडणी द्यायची आहे पण खरं सांगते जिरं पण संपलेलं आहे मोहरी पण संपलेली आहे त्यामुळं काही नाही आहे जे लाल कश्मीरी पावडर आहे ती हळद आणि थोडंसं मी लसूण घातलेलं आहे या रेसिपीला लसूण घालचाल तेवढं चांगलं आहे आणि बस फोडणी दिलेली आहे साधी सिंपल खूप कमी वेळात होणारी रेसिपी आहे आता काय केलेलं आहे गोळा करून घेतलेला आहे याचा एक महत्त्वाचा पॉईंट सांगेन की बऱ्याच जणांना वाटेल की थोडंसं हार्ड आहे चपातीसारखंच करायचं आहे सिंगल जर नुसतं जर तुम्ही लाटलं तर थोडंसं लबरागत लागतं आणि जेव्हा चपातीगत तुम्ही घडी मारून किंवा असं मी जशा चपात्या बनवते तशा पद्धतीनं जर म्हणजे करून जर बनवलं तर तुम्हाला एकदम मऊसूत पराठा मिळणार पण नुसतंच जर लाटला गोल तर मात्र थोडंसं कडंग होत आणि सांगते तुम्ही गव्हाचं पीठ घेतलेलं आहे समजा चार वाटी गव्हाचं पीठ घेतले तर एक वाटी तुम्ही बेसनसुद्धा घालू शकता आणि जेवढं आपलं थालीपीठाला जेवढं साहित्य घेतो तेवढं सगळं साहित्य घेऊन त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जर भोपळा घातला मी जसा घातलेला आहे आणि जर थापून घेतलं तर ते, त्याचे थालीपीठसुद्धा होतात था। <laughs> आणि ती ही खावा बघू दाल पालक आवडली रेसिपी एक नंबर मला आवडली रेसिपी काय म्हणताल दादा नू दादा काय म्हणताल सकाळ सकाळी तुम्हाला दादा घाम्या दिसेल घेल ना माझ्या आवडीच म्हणजे काय मला स्पायसी लागतं त्या पद्धतीनं सकाळ सकाळी जो नाश्ता केला होता लाल भडक झालेले तर नाश्ता प्रतिम झालता मित्र म्हणेन शंभर टक्के तुम्ही रेसिपी बघून ती रेसिपी बनवा मी जसं माझ्या बायकोला सुगरण म्हणतो तशा पद्धतीने तुम्हाला सुद्धा सकाळी तुमचे दादा सॉरी तुमचे मिस्टर तुम्हाला सुगरण म्हणतील काय तर खूप छान झालती खूप छान म्हणजे खूप छान भाजी झाली आता लालकच झालेली डायरेक्ट लाल भडक म्हणजे कसं <coughs> आहे ऍक्च्युअली थोडस वेल्डिंगचा जोर लागून हा वेल्डिंगचा जोर लागून थोडस चेहऱ्याला त्यामुळे तो चेहरा लाल भडक दिसतो कॅप्चर ताईने जे स्पायसी मला हे दिलं त्याच्यामुळे थोडा आणि लाल झाला आणि चहा प्यायचाय तर दादांना थोडीशी गडबड होती ताईनं त्यामुळे तुम्हाला जास्त बोललेले नाहीत बोलतील उद्या परवाच्या व्हिडिओमध्ये त्यामुळे ते गेलेले आहेत आणि त्याच्यानंतर मी लागले माझ्या कामाला आणि इकडे बाहेर येऊन नंतर बघते तर आरू खूप सारा काय 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 जुगाड करून काहीतरी बनवायचं काहीतरी नवीन म्हणतात ना शोध जो आहे तो आरूचा सुरू झालेला आहे आता हा नवीन शोध काय आहे तो पूर्ण बघायचं म्हणजे समजेल तुम्हाला मोटरा कुठून आणल्या नेमकं हाय काय बाळा सांग ना स्ट्रक्चर कशाचं स्ट्रक्चर आहे लाइटच ती खाली फळी का लावले सांग पहिला ना। नाव टाकलंय ना। तिकडं बरं आता हे कशा कशाला जोडायला लागलाय चिकटपट्ट्याचं किती सत्यानास आहे की चिकटपट्टी रे तेवढीच तर अरुण सकाळी धडपड धडपड करून जे काय बनवलं होतं त्याची सिस्टम बघू शकता तर हे बनलेलं आहे बाळा इथं जरा उभार उभा इथं आणि सांग नेमकं काय केलंय तू कुठनं काय काय जोडलाय ही लाईट इथन ह्याला जोडून इकडे गेली नंतरने ही याला ही ही खाली परत जोडल्या आणि इथे हे झालं सगळं आणि परत इथन ही, पर ही लाईट जिला परत इथे जोडली आणि इथन इथन परत हिला घेतले इथे जोडल्या हा हिला परत ही, पर ही ना हिला परत ही परत नाही वायर घेऊन ही लाईट जोडल्या आणि बाकी सगळ्या बॅटरीला तू काय कळलं जोडली बाळा माझ्या डोक्याच्या वर गेलो तू कुठलं काय काय जोडलं ही लाईट लावली हा या लाईटीला कनेक्शन बसलं कुठल्या कुठल्या मेन मेन कुठे स्विच मेन हे आहे काय तू नाही माहिती मला कनेक्शन पण मेन कुठे हिथ हिथं काय आहे सगळ्या वायरा जॉईंट आहेत जॉईंट आहेत कुठल्या कुठले आहेत बघू जरा तुझ्या वायरा हिथ जॉईंट आहे का सगळं हो सगळं बॅटरीला कनेक्शन बर आणि नंतर ना त्याला जाऊन याला परत ही बघ हो नंतर नाही दुसरी मेन आलो याला खाली घेतल्या परत ह्याला सगळं जण जोडले आता ही लाईट ह्याला जोडल्या आणि ही वायर गेल्या आणि माझ्या चिकटची वाय जाऊ दे कुठतरी पण छान केलंय पेलून माझ्या अस छान छान करत राहा पण काय बाळा जे इथे चिकट टेप लावलेत ना तू हे हे ना इथे बारकी काय पप्पांचे नुसते पण इथं कमी लागत होत ना ले लावले पण असू दे बरं हे दांडक का लावले हे विना काढायचं हा पण ह्याच्यावर काय लिहिलंय येस येस एम एम यम म्हणजे काय शिवशक्ती मित्र मंडळ आणि इकडे बघू शकता ह्या बॅटरी आहेत ही समोरचे ही रणवीरचे आणि ही पण समोरचे हा बोर्ड माझा आणि तो बोर्ड पप्पाने बनवलेला होता लुडो खेळायसाठी बर हे ठोकळा कुठून आणला हे रणवीरच आहे सगळं हे कोणी लिहिले मी तू लिहिले वाव हा बोर्डच्या बोर्ड बोल पाडली काही तुम्हाला वर मुळा घाटला कसा घातला मुळा तर आरूच्या मावशाने एक विचारेन की आरुने जे काय केलेलं आहे हे, हे बघून तुम्हाला कसं वाटलं ताईनं सांगा जरूर काहीतरी तो करत राहतो यामध्येच आम्ही समाधानी राहतो कधीही बघा कुठलेही मुलं असू दे मग मुलगा असो मुलगी असो खटपटी धडपडी काहीतरी काही ना काहीतरी शोध लावणारी वगैरे जी असतात ना ती खरंच ते त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी नवीनचे असे विचार सुरू असतात आणि त्याला सजासजी मी सांगते की आई वडिलांनी जर पाठिंबा दिला तर त्यात आणि त्यांचं डोकं चालतं जर विरोध केला तर मग त्यांचं मन नाराज होतं आम्ही आडवत नाही आमचा फक्त विरोध एवढाच असतो की चांगल्या वस्तू मोडून काही करायचं नाही मोडकं तोडक आहे त्याच्यातून तुला काय पाहिजे का ते बनव आता यातलं खूप सारे मोडकं तोडक्या आहेत ज्या ट्यूबलाइट वगैरे खराब झालेल्या होत्या बाद झालेल्या होत्या त्यातल्या आतलं जे असतं ना ते सगळं काढून पुन्हा फिशटँगचं काय काय खराब झालेलं मटेरियल मित्रांचं काय काय आणलेलं आहे अशा पद्धतीने तो करत राहतो नवीन नवीन काय 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 डोकं जे आहे तो लावत राहतो तर असं ताई आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर जाता जाता लाईक जरूर करा మీ విడియు స్తే న్రికా తే సర్వానా స్రి సమర్త